नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सुयोग कुरळकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या लेक्चरमध्ये. ओके, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? ठीक आहे, मी थोडं सेटअप करतोय. ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सुयोग कुरळकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ओके ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर काल काय झालं, काल लेक्चर घेत होतो आपण आणि मधामध्येच जे वीज असते म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रिसिटी काय झालं, बंद झालं. म्हणजे त्यामुळं आपलं जे लेक्चर आहे ते पूर्णतः स्टॉप झालं होतं. आज आपण तो प्रॉब्लेम केला आहे क्लिअर आणि आज आपण थोडं लवकर आलोय, 8:00 8 पण पूर्ण वाजायचे आहेत. ठीक आहे सर, आर टी ओ कट ऑफ बताइए ना. ओके, आर टी ओ कट ऑफ जो है, देखिए आज ही पहली जो आंसर की है आज ही अपलोड हुई है, तो जल्द ही आपको कट ऑफ भी पता चल जाएगा. देखिए आपने आपके जो आंसर है वो चेक कर लिए है, ऐसी मैं आपसे आशा रखता हूं कि आपने अपने आंसर जो है चेक कर लिए है जी, कमेंट बॉक्स में बताइएगा. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करण्या अगोदर, काल आपण सेलिब्रेट करणार होतो आपले 150K म्हणजेच 150,000K और 1.5 लाख सबस्क्रायबर जे आहे आपल्या चॅनलवरती कंप्लीट झालेले आहेत, त्याबद्दल आपण काल सेलिब्रेशन करणार होतो. बघा आपल्या चॅनलचे को फाउंडर्स म्हणजे त्यामध्ये प्रोफेसर प्रीती मॅम आहेत, त्यानंतर सुमित तट्टे सर आहेत, तसेच आपल्या चॅनलवरती सुभाष पवार सर, अंकिता मॅम, दीपक पवार सर, त्यानंतर मी स्वतः, त्यानंतर दिनेश वाघ सर, पवन सर यांनी खूप मेहनतीने तुमच्यासाठी लेक्चर आम्ही प्रिपेअर केलं होतं आणि तुमचा एवढा मोठा सपोर्ट लाभला. या सपोर्ट मधून आपल्या चॅनलवरती आज 150K म्हणजेच 1.5 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण राज्यशास्त्र इन द सेन्स की जे काही महत्वाचे कन्सेप्ट आहेत आणि महत्वाचे एमसीक्यूज आहेत ते मी आज तुमच्याकडून करून घेऊ आणि मागे जे लेक्चरला ऍबसेंट होते त्यांच्यासाठी सुद्धा नवीन काही प्रश्न आहेत किंवा जे जॉईन झाले होते ओके त्यांच्यासाठी सुद्धा नवीन प्रश्न आहेत. तर सुरू करूया आजचं लेक्चर. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पीएसआय एसटीआय एएसओ त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 या सगळ्याच्या अनुषंगाने आजचं लेक्चर घेणार आहोत. खूप विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, तर गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आपल्या चॅनलला आपल्या लेक्चरला सुरू करण्या अगोदर अनअकॅडमी ऍप बद्दल तुम्हाला थोडी विस्तृत अशी माहिती सांगतो एकाच मिनिटामध्ये. तर या ऍपवरती आपल्या चॅनलवरचे सुमित तट्टे सर आहेत, त्यानंतर प्रीती मॅम आहेत आणि मी स्वतः आहे. तर या ऍपवरती तुम्हाला जास्तीत जास्त लाईव्ह लेक्चरचा काय घ्यायचा आहे, फायदा घ्यायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काही पेमेंट सुद्धा करावं लागेल. तर तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही हे कोड्स वापरू शकता, लक्ष एमपीएससी, डॉक्टर प्रीती किंवा सुयोग के, हा जर कोड वापरला तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये डिस्काउंट मिळू शकतो. ओके, तर बघा आजच्या लेक्चरला सुरुवात करू आणि लेट्स क्रॅक इट. ओके, तर आपल्याला बाकी विचार करण्यापेक्षा अभ्यासावर फोकस करायचा आहे आणि लवकरच आपल्या लेक्चरला सुरुवात करू. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. काही डाऊट्स असतील तर ईमेल करा, त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज करू शकता. तर चला सुरू करूया जास्त वेळ न खाता. ठीक आहे, खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी डायरेक्टिव प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी घटना दुरुस्तीद्वारे नंतर राज्यघटनेत समावेश करण्यात आला, तिचा समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन, सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे, उत्पन्नातील विषमता कमी करणे, समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य, पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन, वने व वन्यजीव सृष्टीचं संरक्षण करणे. कोणती मार्गदर्शक तत्वे राज्यघटनेमध्ये नंतर समावेश करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करायचंय. तुमच्या समोर आहेत ऑप्शन अ ब क कड ई, ब कड की अ ब कड ई, कोणते पर्याय बरोबर आहेत पटापट ऑप्शन्स जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये स्पॅम करा. ओके, वाट बघतोय. ऑप्शन नंबर 2 आलंय महेश नायक सरांचं, बघू उत्तर बरोबर आहे की चुकतंय. आय थिंक तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो विचार करायला लावेल. बघा ज्यांचं पॉलिटिक्स छान आहे त्यांनी या प्रश्नाचा ऑप्शन जो आहे तो 2 केलाय, बघू यांचं उत्तर बरोबर आहे की चुकतंय. तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 2 असा पर्याय निवडलाय त्या सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे, क ड ई. बघा उत्पन्नातील विषमता कमी करणे, समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य,
हे सुद्धा नंतर जे आहे ते आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं, म्हणजेच मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी, त्यानंतर पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन आणि वने व वन्यजीव सृष्टीचं संरक्षण करणे. हा प्रश्न डायरेक्ट एएमव्हीआय मध्ये विचारला होता की कोणत्या कलमामध्ये हे येतं, तर हे सुद्धा जे आहे ते नंतर आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला याचा. त्यानंतर समानताबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन हे अगोदरच होतं, नागरिकांना उपजीविकेची सुविधा साधने सुरक्षित करणे हे अगोदरच होतं. त्यानंतर जे आहे ते बाकी कोणतं कोणतं होतं ते बघू. तर हे डीपीएसपी मध्ये तुम्हाला माहितच झालं आता कडई, तर 39 अ समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य हे नंतर समावेश करण्यात आला याचा. त्यानंतर जे काही 48 अ आहे ह्या प्रश्न डायरेक्टली विचारला होता, 48 ए हे जे कलम आहे ते पर्यावरण संवर्धनासाठी आहे. तर जे जे वनसेवेचा सुद्धा अभ्यास करतायत त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की हे मार्गदर्शक तत्व जे आहे. ओके सर, कधी चालू झालं लेक्चर? आता सुरू झालंय. तर 48 अ जे आहे पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करणे आणि वन व वन्यजीव सृष्टीचं संरक्षण करणे हे यामध्ये येतं. त्यानंतर ब आहे सहकारी संस्थांचं प्रवर्तन, म्हणजेच त्यानंतर 43 अ आहे उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, हे सुद्धा जे आहे नंतर समावेश करण्यात आलं. त्यानंतर यामध्ये बाकी काही कलम आहेत, कलम 36 ते कलम 51 यापर्यंत आपल्या डीपीएसपी जे आहेत ते आहेत, आणि यामध्ये महत्वाचे काही कलम नंतर ऍड करण्यात आले ते सुद्धा आता आपण बघितलेले आहे. ओके सर, कधी स्टार्ट झालं लेक्चर? जस्ट सुमित सर जस्ट स्टार्ट केलंय. ओके, पहिला प्रश्न झाला. आणि दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, खालीलपैकी चूक नसलेली विधाने ओळखायची आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या एसपीएससीच्या अध्यक्षांचा निर्धारित काळ 6 वर्ष, वयाची 65 वर्ष ते आधी असेल तो असा असतो. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्यांसाठी संविधानात पात्रता सांगितलेली नाही. कोणतं विधान चुकीचं आहे किंवा चुकीचं नाहीच आपल्याला ओळखायचं आहे ते तुम्हाला सांगायचंय. चूक नसलेली विधाने निवडा, म्हणजेच बरोबर विधाने निवडा. ओके वर्षा खामकर मॅम, स्वागत आहे तुमचं स्ट्रीमवरती. ओके वैशाली वाढे मॅम यांचं उत्तर आलेलं आहे, स्टेट पीएससी बद्दल प्रश्न आहे. ओके तुम्हाला माहितीच आहे जसं एमपीएससी आहे, त्यानंतर एमपीपीएससी आहे, यांचा अध्यक्ष जे असतात यांचे त्यांचा निर्धारित काळ जो आहे तो 6 वर्ष आणि वयाची 65 वर्ष इथं असं म्हटलेलं आहे. तर ज्यांनी ऑप्शन नंबर 3 असं उत्तर दिलंय, फक्त ब जे आहे ते विधान बरोबर आहे. तर ज्यांनी फक्त ब असं विधान दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बघा बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोग जो आहे एसपीएससी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, याच्या अध्यक्षाचा निर्धारित काळ जो असतो तो 6 वर्ष किंवा 65 वर्ष असा नसून 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष 62 इयर्स असा असतो, जे आधी असेल ते. ठीक आहे कशाचा कार्यकाळ? तर वयाचा कार्यकाळ, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांसाठी संविधानात पात्रता सांगितलेली नाही, हे अगदी बरोबर आहे. बघा, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी संविधानात पात्रता सांगितलेली नाही आहे. गुड इव्हनिंग वैशाली वाढे मॅम. तर बघा, राज्य लोकसेवा आयोग नेमकं काय आहे? संघ लोकसेवा आयोगाप्रमाणेच राज्य लोकसेवा आहे. तुम्हाला माहितच आहे यूपीएससी सारखंच आपलं एमपीएससी, एमपीपीएससी किंवा ते सगळ्या जे आहेत त्या सगळ्यांसाठी आहे, टीएनपीएससी. ठीक आहे, तर यांची आयोगाची रचना, सदस्याची नेमणूक, पदावरून दूर करणे, आयोगाचे अधिकार, कार्य व स्वातंत्र्य इत्यादी बद्दलच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या घटनेच्या हे किती आहे 14 मध्ये 315 ते 323 कलमामध्ये देण्यात आलेले आहे. भाग जो आहे 14 मधील 315 ते 323 या कलमामध्ये देण्यात आलेले आहे सगळं जे आहे ते राज्य लोकसेवा आयोगाचं. यांचा पदावधी बघा, आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे अगोदर येईल तोपर्यंत त्यांचा जो पद आहे ते भूषवू शकतात, कार्यकाळ त्यांचा राहू शकतो. ठीक आहे सर, केव्हा सुरू झालं लेक्चर? जस्ट सुरू केलंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रपती, प्रेसिडेंट, उपराष्ट्रपती, व्हाईस प्रेसिडेंट, त्यानंतर राज्यसभा यांच्या निवडणुकीसाठी खालीलपैकी कोणतीही पद्धत स्वीकारलेली आहे? क्षेत्रीय प्रतिनिधित्व पद्धत, सांप्रदायिक प्रतिनिधित्व पद्धत, एकल संक्रमणीय मतपद्धत, प्रमाणशीर प्रतिनिधित्व सूची पद्धत. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करायचंय. तुमच्याकडे आहे 10 सेकंद, तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. 9 to 11 मेंबर, यांचं उत्तर बरोबर आहे का? सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशामध्ये तुम्हाला म्हणायचं सारा सेन शर्मा मॅम, की यूपीएससी मध्ये 9 ते 11 मेंबर असतात की एमपीएससी मध्ये किंवा एसपीएससी मध्ये 9 ते 11 मेंबर्स असतात. ठीक आहे, तुमचं
तुम्ही इलॅबोरेट करा, तो तुमचा प्रश्न जो आहे तो इलॅबोरेट करा, म्हणजे सगळ्यांना कळेल तुम्हाला म्हणायचं काय. तर सगळ्यांचं उत्तर येतंय ऑप्शन नंबर 3. तर हा प्रश्न खूपच सोपा होता. भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा यांच्या निवडणुकांसाठी खालील कोणती पद्धत स्वीकारलेली आहे? एकल संक्रमितीय मतपद्धत म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट. हे काय असतं ज्यांना माहित आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एका वाक्यात सांगायचंय, म्हणजे सगळ्यांचे कन्सेप्ट एका याच्यामध्ये क्लिअर होईल. व्हॉट इज एकल संक्रमणीय मतपद्धत, सिंगल ट्रान्सफरेबल वोट? शब्दातच म्हणजे नावातच अर्थ आहे, सांगा. ठीक आहे सर, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट सांगा. धनश्री तायलकर मॅम म्हणतायत. तर कशाबद्दलच्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट तुम्हाला सांगायचे तर ते तुम्ही थोडं इलॅबरेट करून सांगा. तुम्हाला एसपीएससी बद्दल म्हणायचं होतं, सारा शेन शर्मा मॅम. ओके, 9 to 11 मेंबर्स. ओके, तर एकल संक्रमणीय मतपद्धती जी आहे याचे जन्मदाता कोण आहे? ब्रिटिश विद्वान हॅमर जे आहे त्यांना मानलं जातं. डेन्मार्कचे मंत्री जे आहे अँड्रे यांनी ही पद्धती 1956 मध्ये डेन्मार्क मध्ये लागू केली होती आणि त्यामुळेच त्यांना अँड्रे सिस्टीम असं सुद्धा म्हटलं जातं एकल संक्रमणीय मतपद्धतीला. ठीक आहे, भारतीय संविधान मध्ये अनुच्छेद 55 जो भाग 3 आहे यामध्ये राष्ट्रपतीसाठी ही पद्धत जी आहे एकल संक्रमणीय मतपद्धती जी आहे ते हे केलेली आहे. इस पद्धती को वरीयता प्रणाली भी कहते हैं क्योंकि मतदाता मत देते समय अपनी पसंद का वरीयता क्रम अंकित करता है. ठीक है, त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. अँड संघ लोकसेवा एसपीएससी. ओके ओके ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे घटना दुरुस्तीवर. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने लोकसभा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष इतका वाढवला होता? 24वी घटना दुरुस्ती 1971, 44वी घटना दुरुस्ती 1978, 7वी घटना दुरुस्ती 1976 की 42वी घटना दुरुस्ती 1976? कोणता जो पर्याय आहे तो बरोबर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पटापट स्पॅम करायचंय. ठीक आहे, हॅलो विनोद मुळे सर, स्वागत आहे तुमचं स्ट्रीम वरती. तर या प्रश्नाचं उत्तर करायला तुमच्याकडे आहे 10 सेकंद. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि उत्तर करा. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने लोकसभा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष इतका वाढवला होता? तर सगळ्यांचं उत्तर येते ऑप्शन नंबर 4 असं. धनश्री मॅमनी तर डायरेक्ट आन्सरच टाकलं. तर बघू या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 4 असं उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जी घटना दुरुस्ती आहे लोकसभेचा कार्यकाळ जो आहे तो 42वी घटना दुरुस्ती 1976 ची, यावरून 5 वर्षावरून 6 वर्ष जो आहे तो कार्यकाळ करण्यात आला. नेमकं काय आहे बघू आता. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 ची काय होती? या घटने दुरुस्तीला लघुस राज्यघटना असं सुद्धा म्हटलं जातं. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो घटना दुरुस्ती ओळखा आणि काही सेंटेन्स राहू शकतात त्यामध्ये राहू शकतं की लघु राज्यघटना कोणत्या घटना दुरुस्तीला म्हटलं जातं. त्यानंतर प्रस्तावनेमधील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे जे काही 3 शब्द आहेत हे नवीन शब्द या 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आले. नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम 51 अ मध्ये समाविष्ट करण्यात आला. राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक करण्यात आले. राष्ट्रपतीने कोणाच्या सल्ल्यानं काम करायचं? मंत्रिमंडळाचा. ठीक आहे, त्यानंतर प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद करण्यात आली. 1971 जनगणनेच्या आधारावर 2001 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती. त्यानंतर घटना दुरुस्ती ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत बाहेर ठेवल्या. ठीक आहे, घटना दुरुस्ती न्यायालयीन पुनर्विलोकन यावर ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तो आपण या कक्षेच्या बाहेर ठेवल्यामुळे घेऊ शकत नाही घटना दुरुस्त्यांवर. न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश अधिकार क्षेत्राचा संकोच केला. त्यानंतर ठीक आहे, आणि लोकसभा आणि विधानसभा याचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्ष इतका करण्यात आला. थँक्स टू यू सर. ओके, थँक्यू मॅम. त्यानंतर मत ट्रान्सफर केलं जातं, अगदी बरोबर. वोट वेस्ट जात नाही, पसंतीनुसार क्रमाने करू शकतो, अगदी बरोबर. प्रेम सर तुमचं खूप मनापासून अभिनंदन. ठीक आहे, थँक्यू फॉर गिविंग अस युअर मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅल्युएबल टाइम अँड टायपिंग दिस व्हेरी ब्युटिफुल सेंटेन्स. तर एकल संक्रमणीय पद्धतीबद्दल त्यांनी हे सांगितलेलं आहे आपल्याला की एकल संक्रमणीय पद्धतीमध्ये वोट जे असतं आपलं ते वेस्ट जात नाही आणि पसंतीनुसार आपण जे काही क्रमाने आहे ते आपलं
देऊ शकतो आपलं, म्हणजे अ ब क ड चार उमेदवार असतील तर आपल्याला जे पाहिजे, म्हणजे तुम्हाला ब उमेदवार वाटत असेल, आवडत असेल तर तुम्ही ब पहिल्यांदा लिहिणार, मग तुम्हाला अ उमेदवार चांगला वाटत असेल तर मग अ लिहिणार, मग क वाटत असेल क, नंतर ड वाटत असेल ड. अशी जी आहे ती एकल संक्रमणीय पद्धत आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो सुद्धा घटना दुरुस्तीवरच आहे. कितव्या घटना दुरुस्तीनुसार दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता त्याचं रूपांतर नॅशनल टेरिटरी ऑफ दिल्ली असं केलं गेलं? 36वी, 69वी, 67वी की 68वी हा प्रश्न झालेला आहे आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला तुमचं जे उत्तर आहे ते मिळेल. ठीक आहे, हा प्रश्न मी मागे सुद्धा घेतला होता, ज्यांचं त्या लेक्चरला अटेंडन्स होतं त्यांना हा प्रश्न इझिली येऊन जाईल. ओके, तर ज्यांचं ज्यांचं उत्तर ऑप्शन नंबर बघू 2 वगैरे येतंय तर त्यांचं उत्तर कसे जात आहेत ते सगळ्यांनी हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. 44 लोक जॉईन आहेत. ठीक आहे, तर सगळ्यांनी हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यांनी आपलं आपलं मत द्या, आपलं आपलं उत्तर द्या आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर सेकंड असं उत्तर दिलंय, हा प्रश्न खूप सोपा होता. 69वी घटना दुरुस्तीनुसार दिल्ली जे आहे ते दिल्ली केंद्रशासित जो प्रदेश होता याला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता त्याचं रूपांतर नॅशनल टेरिटरी ऑफ दिल्ली असं करण्यात आलं. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नमस्ते तेजश्री कामटे मॅम, स्वागत आहे तुमचं स्ट्रीमवरती. अभिजित जाधव सरांना माहीत नव्हतं. ठीक आहे, तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल अशी मी आशा करतो. त्यानंतर हा प्रश्न विचारू शकतात की योग्य जोडा लावा. यामध्ये अतारांकित प्रश्न, तारांकित प्रश्न, अल्पसूचना प्रश्न. त्यानंतर इकडल्या साईडला आहे हिरवा रंग, गुलाबी रंग आणि पांढरा रंग. तर तुम्हाला सांगायचंय असे प्रश्न विचारताना कोणत्या रंगाचा जो आहे तो जो आहे यूज केला जातो. प्रश्न खूप सोपा आहे जर तुम्ही चांगलं प्रकारे पुस्तक वाचलं असेल. ओके, तर तुमचं उत्तर आहे, तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, सेकंड आन्सर इज करेक्ट. अपर्णा काळे मॅम, स्वागत आहे तुमचं स्ट्रीम वरती. ओके, प्रवीण देसले सरांचं उत्तर आलंय. सारा मॅम यांनी उत्तर दिलंय. बघू कोणाचं उत्तर बरोबर येतंय. हा प्रश्न सुद्धा झालेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमायला हवं. ठीक आहे, अतुल बिजवे सरांचं उत्तर आलंय. माधुरी जाधव मॅम, तर बघू या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे. ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 1 असं उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बघा बरोबर आहे. अतारांकित प्रश्न, अनस्टार्ड क्वेश्चन्स. राज्यसभेमध्ये जे आहे ते काही प्रश्न असतात लोकसभेमध्ये, तर ते एकतर स्टार असतात, स्टार तुम्हाला माहित आहे, आणि अनस्टार क्वेश्चन असतात ज्याला स्टार नसतो. ते अनस्टार क्वेश्चन जे आहे ते ऑप्शन नंबर 3 म्हणजे पांढऱ्या रंगाने दर्शविले जातात. त्यानंतर तारांकित प्रश्न असतात, स्टार्ड क्वेश्चन. ठीक आहे, स्टार्ड क्वेश्चन ते त्याच्या नावातच आहे, हिरव्या रंगाने. ठीक आहे, जे क्वेश्चन महत्वाचे असतात स्टार्ड असतात ते हिरव्या रंगाने, अनस्टार्ड असतात ते पांढऱ्या रंगाने, अल्पसूचना प्रश्न असतात ते गुलाबी रंगाने. अल्पसूचना म्हणजे काय? शॉर्ट नोटिस क्वेश्चन्स. ओके, तर ते गुलाबी रंगाने दर्शविले जातात. तर ऑप्शन नंबर 1 जे आहे ते अगदी बरोबर आहे, स्टार फॉर ग्रीन. ओके ओके ओके, डोंट मेक इट कम्युनल. ओके, कम्युनल कोणत्याच विषयाला आपण बनवायचं नाही. तुमचा तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ठेवू शकता, पण मेक इट, डोंट मेक इट कम्युनल. ओके, पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयासंबंधी, सुप्रीम कोर्ट संबंधी जी आहे ती चूक नसलेली विधाने तुम्हाला निवडायची आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 25 जानेवारी 1949 रोजी करण्यात आली. या न्यायालयाने सुप्रीम कोर्टने 1935 कायद्यान्वये स्थापन झालेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जी आहे ती जागा घेतली. ठीक आहे, कोणता विधान जे आहे ते चूक नाही आहे म्हणजे बरोबर आहे ते तुम्हाला निवडायचंय. ओके ओके, शॉर्ट नोटीस फॉर लव अँड लव फॉर पिंक, इट्स अ नाईस मेथड टू मेक इट व्हेरी मेमोरेबल, बट डोंट मेक इट कम्युनल. ओके, अँड डोंट शेअर द क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन द कमेंट बॉक्स. ओके, आय थिंक यू आर अंडरस्टँडिंग मी. ओके, बट युअर पॉइंट ऑफ व्ह्यू इज व्हेरी गुड, यू वॉन्ट टू शेअर युअर मेथड टू मेमोराइज. ओके, सो आय एम ऑल्सो नॉट फिलिंग बॅड फॉर इट. ओके, तर ज्यांचं ज्यांचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असं येतंय तर त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. फक्त ब विधान जे आहे ते बरोबर आहे, हे जे चुकीचं विधान आहे ते हे आहे. ओके, तर बघा पहिल्यांदा बरोबर विधान डिस्कस करू. तर या न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टने 1935 जो कायदा होता फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचा, त्याची जी जागा आहे ती सुप्रीम कोर्टने घेतली. ओके, त्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 25 जानेवारी 1949 झाली म्हणते, हे चुकीचं विधान आहे. बघा आपल्याकडे 2 डेट्स आहेत आणि दोन्ही डेट्समध्ये तुम्हाला फरक जाणवेल. ठीक आहे, तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना जी आहे
ती 26 जानेवारी 1950 ला झाली, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं काय होतं, 25 जानेवारी 1949 होतं आणि 28 जानेवारी 1950 अशी सुद्धा एक तारीख आहे, तर 70 वर्ष पूर्वी झाली. आणि याची जी आहे फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली होती लक्षात ठेवा, 1 ऑक्टोबर 1937 ला, म्हणजे इथून 82 वर्ष पूर्वी. आणि याची जागा जी आहे 1937 किंवा 1900 इथं दिला आहे, 35 जो कायदा होता फेडरल कोर्टचा त्याच्यावरून जी आहे ती हे जागा सुप्रीम कोर्टने घेतलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर इस्टॅब्लिश, त्यानंतर मोटो काय आहे, यतो धर्मस्तयो जय, म्हणजेच व्हेअर देअर इज अ राईटसनेस, ओके, धर्म जिथं धर्म आहे व्हिक्टरी आहे, ठीक आहे, तसं काहीतरी त्या सेंटेन्सचा अर्थ आहे. हे त्याचं काय आहे, ब्रीद वाक्य आहे, मोटो आहे, यतो धर्मस्तयो जय. ओके, चाणक्य नीती, ओके, नाईस टीचिंग सर, थँक्यू मॅम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयात हायकोर्टमध्ये निवृत्त न्यायाधीश रिटायर्ड जजेस तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे. एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये म्हणजेच हायकोर्टमध्ये निवृत्त न्यायाधीश रिटायर्ड जजेस तात्पुरत्या कालावधीसाठी निवृत्त नियुक्त करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, त्या न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश की राज्यपाल. या प्रश्नाचं उत्तर करायचंय, सगळ्यांचं उत्तर येते, बघू कोणाचं उत्तर बरोबर आहे. ओके, सगळ्यांनी थम्सअप करा, लाईक बटनावरती क्लिक करायला विसरू नका. ओके, 56 पीपल आर जॉईन. सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर करायचंय, बघतोय मी कोणाचं उत्तर बरोबर येते, ठीक आहे. 10 सेकंड्स टायमिंग, ओके, 2323 इज द राईट, यू आर गोइंग राईट, बट द आन्सर इज ऑप्शन नंबर 3, आय थिंक सारा सेन शर्मा मॅम गिव इट राईट. ओके, तर त्या न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश आहे तो जो आहे एखाद्या जो रिटायर्ड जज आहे त्याचं तात्पुरत्या कालावधीसाठी काय करू शकतो, नियुक्त करू शकतो. कुठं, हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये नाही. ओके, तर हे लक्षात ठेवा, एखाद्या राज्याच्या हायकोर्टमध्ये जर एखादा निवृत्त न्यायाधीश म्हणजे रिटायर्ड जज जर तुम्हाला तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्त करायचा असेल तर तो अधिकार कोणाला आहे, त्या न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश आहे त्याला आहे. ओके, फेडरल कोर्ट ऑफ अँड प्रिव्ही कौन्सिल ची जागा घेतली, अगदी बरोबर. ओके, मस्त शिकवता सर तुम्ही, थँक्यू गणेश सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बरोबर नसलेली म्हणजे चुकीची विधाने तुम्हाला ओळखायची आहे. मुख्यमंत्री नियुक्तीपूर्वी त्याने विधानसभेत बहुमत सिद्ध करणे बंधनकारक नाही. एखादा व्यक्ती केवळ राज्य विधिमंडळाचा सदस्य असेल तरच मुख्यमंत्री होऊ शकतो. राज्य शासनाच्या धोरणामध्ये कोऑर्डिनेशन राखण्याची जबाबदारी राज्य मंत्रिमंडळाची असते. कोणतं विधान जे आहे ते चुकीचं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. आता हा प्रश्न करंटमध्ये आहे कारण नुकत्याच आपल्या विधानसभेच्या ज्या आहे ते निवडणूक झालेल्या आहे. आय वॉज फर्स्ट टू गिव्ह द आन्सर, वैशाली वाढे मॅम. ओके, नो आय गॉट रॉंग. ओके, वैशाली वाढे मॅम यांनी उत्तर दिलं होतं बरोबर, ज्याचे धर्म आहे तेथे विजय असतो, अगदी बरोबर. शीतल रुकडे मॅम, त्याचा त्या सेंटेन्सचा अर्थ तसा आहे, ठीक आहे. ओके, मोटोचा ब्रीद वाक्याचा, ओके, उत्तर येतंय. योगिता मॅम, वैशाली वाढे मॅम, प्रवीण सर, शुभ्रा मॅम, उत्तम सर, तर संतोष सरांनी सुद्धा उत्तर दिले. बघूया प्रश्नाचं उत्तर काय आहे. ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर सेकंड असं उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. बरोबर नसलेली इथं विधाने निवडायची होती, चुकीची विधाने निवडायची होती, ठीक आहे. तर मुख्यमंत्री सीएम म्हणजेच मुख्यमंत्रीच आहे. मुख्यमंत्री नियुक्तीपूर्वी त्याने विधानसभेत बहुमत सिद्ध करणे बंधनकारक नाही म्हणते, हे चुकीचं विधान आहे. त्याला विधानसभेमध्ये त्याचं बहुमत जे आहे ते सिद्ध करावं लागतं. आपण आता बघितलंच, अनुभवलं सुद्धा किती मोठे प्रॉब्लेम्स आपल्या राज्यामध्ये झाले होते, ठीक आहे. आणि आताच एक करंट मधला इश्यू आहे एमपीचा. ओके, त्यानंतर एखादा व्यक्ती केवळ राज्य विधिमंडळाचा सदस्य असेल स्टेट लेजिस्लेशनचा तरच मुख्यमंत्री होऊ शकतो, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या धोरणामध्ये कोऑर्डिनेशन राखण्याची जबाबदारी राज्य मंत्रिमंडळाची असते. तर तुम्हाला काय वाटतं, ही जबाबदारी राज्य मंत्रिमंडळाची असते का, राज्य शासनाच्या धोरणामध्ये समन्वय राखण्याची? मंत्रिमंडळाचा काय रोल येईल तिथे, ठीक आहे. एकतर त्याचं उत्तर मुख्यमंत्री असेल किंवा राज्यपाल असेल. तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाचं उत्तर, राज्य शासनाच्या धोरणामध्ये समन्वय म्हणजेच कोऑर्डिनेशन राखण्याची जबाबदारी कुणाची असते, तुम्हाला काय वाटतंय? तर उत्तर करा कमेंट बॉक्समध्ये पटापट. ओके, त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर करा, सामान्य विधेयक जे आहे, ठीक आहे, ते पारित करण्याची पद्धतीचा क्रम कसा असतो, ठीक आहे. सामान्य विधेयक, ओके, सिंपल जे काही बिल असतं, ठीक आहे, ते पास करण्याची पद्धत नेमकी काय असते ते तुम्हाला सांगायचंय. प्रथम वाचन, द्वितीय वाचन, समिती अवस्था, तृतीय वाचन. प्रथम वाचन, द्वितीय वाचन, सर्वसाधारण चर्चा,
समिती अवस्था तृतीय वाचन, प्रथम अवस्था सर्वसाधारण चर्चा द्वितीय वाचन, समिती अवस्था तृतीय अवस्था, प्रथम वाचन सर्वसाधारण चर्चा समिती अवस्था द्वितीय वाचन तृतीय अवस्था। ओ नो, रॉंग स्टेटमेंट सिलेक्ट करायचं होतं। म्हणूनच म्हणतोय की प्रश्नाचं जे आहे स्वरूप आणि त्या प्रश्नाचं काय विचारतायत ते लक्षात घ्या। अर्धी एक्झाम तुम्ही तिथंच क्रॅक केली, तुम्हाला प्रश्न समजला काय करायचंय ते तुम्हाला लक्षात घ्यायचं। आता हा प्रश्न सुद्धा तसा आहे, तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगायची आहे, सामान्य विधेयक बिल जे असतं ते पारित कसं करायचं त्यासाठीचं। ओके, तर ज्यांचं ज्यांचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आलंय, ऍक्च्युली ते दिसलं, माझा माऊस जो आहे तो थोडासा स्क्रोल डाऊन झाला आणि ऑप्शन नंबर 2 ज्यांचं मनापासून उत्तर दिलं असेल त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। ठीक आहे, तुमचा अभ्यास खूप चांगला आहे। ठीक आहे, प्रथम वाचन होतं सामान्य विधेयक जेव्हा पारित करण्याचं असतं, प्रथम वाचन केलं जातं, त्यानंतर द्वितीय वाचन केलं जातं, सर्वसाधारण चर्चा होते, त्यानंतर समिती अवस्था आणि त्यानंतर तृतीय वाचन सगळ्यात शेवटी। तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 2 उत्तर सिलेक्ट केलं होतं, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा। भारतीय सर्वोच्च न्यायालयाची किंवा न्यायालयीन पुनर्विलोकनाची जी आहे, ज्युडिशियल रिव्ह्यूची जी सिस्टीम आहे तिची व्याप्ती अमेरिकेतील न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या व्याप्तीपेक्षा कमी आहे म्हणतात। त्यानंतर ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्था आहे, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास कलम 131 नुसार तर उच्च न्यायालयास 226 नुसार आहे। कोणतं विधान जे आहे ते योग्य आहे, तुम्हाला पर्याय निवडायचा आहे तुमचा करेक्ट असा। ओके, सगळ्यांनी पटापट लाईक बटनावरती क्लिक करा, थम्सअप करा। ओके, या प्रश्नाचं उत्तर करा। उत्तर येते प्रवीण देसले सर, माधुरी जाधव मॅम, साराशेन शर्मा, ओके, भूषण कापकर। बघू कोणाचं उत्तर बरोबर येते। तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 1 असं उत्तर सिलेक्ट केलंय योग्य विधान, त्या सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे। ठीक आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन पुनर्विलोकन जे आहे, ज्युडिशियल रिव्ह्यूची जी सिस्टीम आहे त्याची व्याप्ती अमेरिकेतील न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या व्याप्तीपेक्षा कमी आहे, हे विधान बरोबर आहे। बघा, आपण जे आहे न्यायिक पुनर्विलोकन, ओके, कुठून घेतलंय? न्यायिक पुनर्विलोकन जे आहे ते आपण USA कडून घेतलेलं आहे। ठीक आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू आणि याची जी व्याप्ती आहे ती भारतामध्ये जी आहे ती अमेरिकेच्या पेक्षा कमी आहे। त्यानंतर ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय सद्धा सार्वभौम संस्था आहे, तर हे चुकीचं विधान आहे। त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कलम 131 नुसार तर उच्च न्यायालयास 226 नुसार आहे म्हणतात, तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे। तर हे जे आहे न्यायिक पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे हा अधिकार सुप्रीम कोर्टला 32 कलमाने दिलेला आहे। तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचा, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला सुप्रीम कोर्टला हा जो अधिकार आहे तो कलम 32 नुसार आहे, 131 नुसार नाही, आणि उच्च न्यायालयाला 226 नुसार, हे बरोबर आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघू, 137 आर्टिकल। हॅलो क्रांती पवार मॅम, स्वागत आहे तुमचं स्ट्रीमवरती। ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही सोडवला असेल अशी आशा करतो। ठीक आहे, 132 नुसार आहे, ओके। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, आता हा प्रश्न सुद्धा तसाच आहे की कुठच्या घटनेपासून किंवा कोणत्या देशाच्या घटनेपासून आपण काय काय घेतलेलं आहे। राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक, कायद्याने प्रस्थापित पद्धत, आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे, समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट, जपान, जर्मनी, दक्षिण आफ्रिका की ऑस्ट्रेलिया। या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुम्हाला सांगायचंय, जपान आहे, कुठून काय घेतलंय ते तुम्हाला ऍक्च्युली सांगायचंय। विचार करून पर्याय निवडा आणि तुमचा पर्याय कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। सगळ्यांना उत्तर द्यायचं, 70 लोकांना त्यांचं उत्तर द्यायचंय। बघा, चुकलं उत्तर तर चालतं, लक्षात राहतं जास्त दिवस। ओके, स्टुडंट ऑफ सुभाष पवार सर, पॉलिटीचा क्वेश्चन नाही चुकणार सर। ओके ओके, प्रेम सर जे आहेत ते सुभाष पवार सर जे आहेत, जे अनअकॅडमीवरती जे आहे ते खूप पॉप्युलर एज्युकेटर्स आहेत, सुभाष पवार सर त्यांचे स्टुडंट आहेत, त्यांचा क्वेश्चन अजिबात चुकणार नाही आशा करतो, चुकला पण नसेल। तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 2 असं उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे। बघा, राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक कुठून घेतलेली आहे आपण, तर ऑप्शन नंबर 3 म्हणजे दक्षिण आफ्रिकेपासून घेतलेली आहे। त्यानंतर कायद्याने प्रस्थापित जे काही पद्धत आहे ती आपण जपानपासून घेतलेली आहे। ठीक आहे, जर्मनी बद्दलचे काही थोडेफारच विधान आहे, ठीक आहे, 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर्मनीपासून घेतलेल्या आहे। त्यामध्ये आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे ही जर्मनीपासून घेतलेलं आहे।
त्यानंतर समवर्ती सूची जी आहे कॉन्करंट लिस्ट ती आपण ऑस्ट्रेलियापासून घेतलेली आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे, तर ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलं होतं त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आपण जो आहे त्या दिवसची जी आहे स्लाइड ओपन करूया, म्हणजे ज्यांचं ज्यांचं लेक्चर झालं सुद्धा असेल त्या दिवसचं, पण त्यांची रिव्हिजन होण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, हा प्रश्न सोडवा की कोणत्या दिवशी नेमकं काय घडलं, खालीलपैकी कोणती बाब योग्य जुळत नाही, चुकीची बाब आहे अशी तुम्हाला ओळखायची आहे. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना झाली, 13 डिसेंबर 1947 नेहरूंनी जे आहे ते उद्दिष्टांचा ठराव मांडला, 24 जानेवारी 1950 संविधान सभेने राष्ट्रगान राष्ट्रगीत राष्ट्रध्वज स्वीकार केला, 26 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमता संविधानावर स्वाक्षऱ्या केला. कोणतं विधान चुकीचं आहे ते तुम्हाला ओळखायचंय. ओके, सुप्रीम कोर्ट 32 अगदी बरोबर, यूएसए न्यायिक पुनर्विलोकन, राईट. तर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. योगिता कुळत मॅम यांचं उत्तर आलेलं आहे पहिलं, क्रांती पवार मॅम यांचं उत्तर आलेलं आहे, त्या त्या दिवशी प्रेझेंट होत्या, त्यांची रिव्हिजन आता चांगली होईल बघा. उत्तम नारवळे सर, प्रणय सर, बघू कोणाचं उत्तर बरोबर आहे. तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर सेकंड असं उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. बघा, अ जे आहे ते चुकीचं आहे. 1947 मसुदा समिती स्थापन झाली म्हणते भारत स्वतंत्र तर होऊ द्या आधी. त्यानंतर क जे आहे 24 जानेवारी 1950 संविधान सभेने राष्ट्रगान राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज स्वीकार केला, एकाच दिवशी तीनही स्वीकार झालेले नाहीत, वेगवेगळ्या दिवस आहेत. दोन गोष्टी यातल्या ज्या आहेत त्या वेगळ्या दिवशी स्वीकार झाल्या आणि एक गोष्ट थोड्या दिवसानंतर झाली. तर हे दोन विधानं जे आहेत ते चुकीची होती. त्यानंतर 13 डिसेंबर 1947 उद्दिष्टांचा ठराव मांडला, हे विधान अगदी बरोबर आहे 46 आणि 26 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमता संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या, हे विधान सुद्धा बरोबर आहे. तर बघा, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशाच्या राज्यकारभाराची घटना समिती नेमण्याचं ठरलं. त्याप्रमाणे 28 ऑगस्ट 1947 रोजी महात्मा गांधी यांनी सत्यनारायण सिन्हा यांना बोलावून घेतलं आणि घटनेचा मसुदा बनवण्यासाठी आगामी समितीच्या सदस्यांच्या ज्या आहे त्या नावाचा कागद त्यांच्याकडे सुपूर्त केला. दुसऱ्या दिवशी घटना समितीच्या बैठकीत गांधीजींचा संदर्भ घेऊन सिन्हांनी मसुदा समिती सदस्य म्हणून 7 नावांची घोषणा केली होती. आता ते 7 नावं कोणते कोणते होते, तर घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी व सर्व सदस्यांनी, ठीक आहे, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर जे आहेत, ठीक आहे, त्यावेळेसचे घटना समितीचे अध्यक्ष हे होते. आणि नंतर तुम्हाला कोण झाले मसुदा समितीचे अध्यक्ष ते तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते, त्यामध्ये एन गोपाल स्वामी अय्यंगार होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, कन्हैयालाल मुन्शी होते, ठीक आहे, के एम मुन्शी, अन सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी एल मित्तल, डी पी खेतान, या 7 नावांची मान्यता दिली होती. त्यानंतर मित्तल किंवा डी पी खेतानपैकी कोणतरी हे झालं होतं, म्हणजे त्यांची डेथ झाली होती, तर त्यांच्या जागेवर कोणीतरी आलं होतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, त्यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 30 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांची एकमताने निवड झाली. 30 ऑगस्ट 1947 ही तारीख सुद्धा खूप महत्वाची आहे आणि त्याच दिवसापासून मसुदा समितीचं कामकाज जे आहे ते सुरू करण्यात आलं. ठीक आहे, आता हे जे आहे इकडे काही विधान आहे. ठीक आहे, तर या विधानांमध्ये आहे, मे 1949 संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन केलं होतं. हे सरळपणे मी डायरेक्टली पुस्तकामधून घेतलेलं सेंटेन्स आहे. ठीक आहे, 9:30 होतं ना लेक्चर, ठीक आहे, पण आपण थोडस एक्सटेंड केलाय टाइम. ओके, आजच्याच दिवसासाठी, काल लेक्चर जे आहे, ठीक आहे, काल थोडस हे झालं होतं. ओके, राव इन द प्लेस ऑफ मित्तल, अगदी बरोबर आहे. कृष्णमाचारी केतन ऐजावी, ओके, अगदी बरोबर, इन द प्लेस ऑफ खेतान, ठीक आहे, अगदी बरोबर. ठीक आहे, तर मे 1949 संविधान सभेने भारताचा राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला काय केलं होतं, अनुवादन केलं होतं, हे लक्षात घ्या. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली जे काही काम आहे ते हेच केलं आपण. ठीक आहे, तुम्ही बघू शकता की 1949 राष्ट्रकुलचं जे सदस्यत्व आहे ते आपण स्वीकार केलं, हे पहिली घटना घडली. 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला गेला. 22 जुलै 1947 रोजी त्याचं डिझाईन आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलं होतं. 24 जानेवारी 1950 सभेनं भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केलं होतं. आणि या तारखेमध्ये आणि या तारखेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 24 जुलै कुठे 47 आणि 24 जानेवारी कुठे, ठीक आहे, 22 जुलै कुठे आणि 24 जानेवारी कुठे. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2011 खालीलपैकी कोणत्या 3 महानगरपालिकांची स्थापना झाली, अहमदनगर, चंद्रपूर, पनवेल, लातूर, परभणी.
पटापट ऑप्शन सिलेक्ट करा। ठीक आहे, हा प्रश्न आहे स्पेशली पीएसआय एसटी यांच्या स्टुडंटसाठी आणि हा प्रश्न करंट मधला सुद्धा होता 2011 वेळेचा, तर हा प्रश्न विचारू शकतात। हा प्रश्न खूप सोपा आहे, ओके, या प्रश्नाचं उत्तर करा। अहमदनगर होतं, लातूर होतं, चंद्रपूर होतं, परभणी होतं की पनवेल होतं, पाठच केलं असेल काही विद्यार्थ्यांनी। बघूया प्रश्नाचं उत्तर काय आहे। मित्तलऐवजी माधुरा, ओके ओके सर, महाराष्ट्राचा भूगोल लवकरच घेऊ। तर या प्रश्नाचं उत्तर बघू कोणाचं बरोबर येते। तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 4 सिलेक्ट केलंय, ठीक आहे, त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे। बघा, लातूर, त्यानंतर चंद्रपूर आणि परभणी। लातूर, चंद्रपूर, परभणी, ठीक आहे, हे लक्षातच ठेवा। लातूर, चंद्रपूर आणि परभणी या ठिकाणी तीन महानगरपालिकांची स्थापना 2011 साली करण्यात आली। ठीक आहे, 2011 जनगणनेत महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने परभणी, लातूर व चंद्रपूर यांना महानगरपालिकेत वर्धित करण्याचा निर्णय घेतला। पूर्वीच्या नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर महानगरपालिकेची पहिली निवडणूक 2012 मध्ये झाली होती, हे सुद्धा लक्षात ठेवा। ठीक आहे, ओके, हो हो, अगदी बरोबर। त्यानंतर खालील मूलभूत हक्कांपैकी, फंडामेंटल राईट्स पैकी कोणते हक्क केवळ भारतीय नागरिकांनाच प्राप्त आहे? कायद्यापुढे समानता, ठीक आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ, भेदभावास प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण, रोजगारामध्ये, सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी। कोणते हक्क फक्त भारतीय लोकांनाच, केवळ भारतीय लोकांनाच प्राप्त आहेत? हा प्रश्न खूप सोपा आहे। ठीक आहे, ओके ओके, ई ऑप्शन कट केलं तर निघू शकते। ठीक आहे, अगदी बरोबर आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की यामध्ये पनवेल सुद्धा कट करावं लागेल, पनवेल सुद्धा आताच आहे, ओके, ठीक आहे, असं म्हणायचंय तुम्हाला। तर या प्रश्नाचं उत्तर अतुल बिजवे सरांनी खूप इलॅबरेट केलंय। आर्टिकल 15, 16, 19, 29 and 13 हे जे आहेत ते भारतीय लोकांचे अधिकार आहेत। बघा, खूप जण खूप पाठच करून ठेवतात। ऑप्शन नंबर 4 अगदी बरोबर उत्तर आहे, व आणि ड। तर हे अधिकार फक्त भारतीय लोकांनाच आहे। भेदभावास प्रतिबंध म्हणजे प्रतिबंध, तर प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द सर्टन ग्राउंड्स म्हणजे त्यामध्ये जन्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान यावरून आपण काय भेदभाव करू शकत नाही, आर्टिकल 15। त्यानंतर सार्वजनिक लोक रोजगारामध्ये समान संधी, तर हा रोजगार, हा हक्क सुद्धा भारतीय लोकांनाच आहे। त्यानंतर हा जो आहे कायद्यापुढे समानता, हा सगळ्यांनाच लागू होतो, ठीक आहे, फॉरेनर्स अँड ऑल। आणि अस्पृश्यता निवारण हा सुद्धा सगळ्यांना लागू होतो, ठीक आहे। तर हे अधिकार कोणत्या याच्यात येतात ते सुद्धा सांगा कमेंट बॉक्समध्ये। तर बघा, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, कास्ट, रेस, सेक्स, बर्थ प्लेस, आर्टिकल 15, ते हक्क फक्त भारतीयांनाच अवेलेबल आहे, ते इथं सांगतोय मी। आर्टिकल 15, आर्टिकल 16, 19, 29 and 30। तर 16 आर्टिकल काय आहे ते सांगतो, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी ऑन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट, सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी। 6 बेसिक फ्रीडम सब्जेक्ट टू रिझनेबल रेस्ट्रिक्शन, आर्टिकल 19। त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ लँग्वेज, स्क्रिप्ट, कल्चर आणि मायनॉरिटीज, हे आर्टिकल 29 भारतीयांनाच आहे। त्यानंतर राईट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश अँड ऍडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्ट्रक्शन, ह्या फक्त कोणाला आहे, आपल्या भारतीयांनाच आहे। त्यानंतर हे सगळे जे आहे राईट्स अवेलेबल टू बोथ सिटिझन्स, फॉरेनर्स एक्सेप्ट एनिमी एलियन्स, ठीक आहे, यामध्ये असे अधिकार जे फक्त सिटिझन्सला आहे, त्यानंतर फॉरेनर्सला आहे, पण एनिमी जे आहे आपले शत्रू राष्ट्र यांना नाही। तर त्यामध्ये 14, 20, 21, 21A, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 हे अवेलेबल आहेत ऑल पर्सन्स वेदर सिटिझन ऑर फॉरेनर्स। हे काय आहेत ते तुम्ही एका स्क्रीनशॉटमध्ये नंतर वाचून घ्याल, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, हॅलो प्रकाश काळकर सर, तुमचं स्वागत आहे स्ट्रीमवरती। खालील विधानांपैकी चूक असलेलं विधान तुम्हाला कोणतं आहे ते निवडायचं आहे। राष्ट्रपती राज्यसभेवर 2 अँग्लो इंडियन जमातीचे सदस्य नेमतात, संसद कर टॅक्स कमी करू शकत नाही, संसद ओके, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावत असतात आणि 20 मतदार अनुमोदक असणे आवश्यक आहे। कोणतं विधान जे आहे ते चूक असलेलं आहे ते तुम्हाला निवडायचंय। हॅलो सर, उद्या किती वाजता लाईव्ह येत आहे? 9:30 ओके, 9:30 टाइम आहे। पण ऍक्च्युली काय झालं की काल आमचं थोडस लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला होता, काल पाऊस झाला आमच्याकडे विदर्भामध्ये,
ठीक आहे. तर ज्यांनी ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर तीन सिलेक्ट केलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे अ आणि ब. ठीक आहे. राष्ट्रपती राज्यसभेवर दोन अँग्लो इंडियन जे आहे ते जमातीचे सदस्य नेमतात म्हणते. राज्यसभेवर नेमतात का? वाचलं का बरोबर तुम्ही? चूक असलेलं विधान आहे हे. त्यानंतर जे आहे ते दुसरं विधान, संसद कर कमी करू शकत नाही. ठीक आहे, कमी करू शकते. ठीक आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार आणि 20 मतदार प्रपोजर्स अनुमोदक असणं आवश्यक आहे, हे बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब हे जे आहे ते चुकीचे विधान आहेत. ठीक आहे. बिटवीन 1952 to 2020 टू सीट्स वेअर रिझर्व इन द लोकसभा द लोअर हाऊस ऑफ द पार्लमेंट ऑफ इंडिया ऑफ मेंबर्स ऑफ द अँग्लो इंडियन कम्युनिटी दिस टू मेंबर्स वेअर नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, द ऍडवाइस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे त्यामध्ये प्रेसिडेंट जे असतात ते दोन अँग्लो इंडियन सीट जे आहे त्या निवडतात आहे. कधीपासून? 1952 ते 2020 पर्यंत. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनल आणि हे जे ऍक्ट्स आहे, सीट्स आहे, पार्लमेंट हे स्टेट लेजिस्लेचर ऑफ इंडिया वेअर अबोलिश बाय 104व्या घटना दुरुस्तीनुसार. कधी? 2019 मध्ये. स्टेटच्या लेजिस्लेचर जे आहे विधानसभेमध्ये सुद्धा हे राईट होता पण तो अबोलिश करण्यात आला 104व्या घटना दुरुस्तीनुसार. ठीक आहे. ओके, सी आय डिडंट नो. ओके, अगदी बरोबर उत्तर आहे. बघा, पहिले जे अँग्लो इंडियन कोण होते? फ्रँक अँथनी होते, इंडिपेंडंट होते. ओके, त्यानंतर दुसरे जे आले ते 77 मध्ये आले, रोडॉल्फ राजुडर्स. त्यांचे काही मेंबर्स आहेत ते सुद्धा आहेत, ते जनता पार्टीचे होते. 2014 मध्ये जॉर्ज बार्कर आहेत. ठीक आहे, जॉर्ज बार्कर कोणत्या पार्टीचे आहेत? ते भारतीय जनता पार्टीच्या तर्फे निवडून दिले गेलेले आहेत. ओके, त्यानंतर खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे DPSP, हा प्रश्न आताच झाला तर हा प्रश्न आपण स्किप करू. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू, 43व्या घटना दुरुस्तीने हे पिंचूक विधान निवडायचं तुम्हाला, यामधलं म्हणजे बरोबर विधान निवडायचं आहे. 43व्या घटना दुरुस्तीने मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. राज्यपालांच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकन पद्धत स्वीकारली आहे. राज्यपालाची नेमणूक करताना उपराष्ट्रपतीचा सल्ला घेणे बंधनकारक असते. कोणतं विधान बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचंय. ओके, 2 मिनिट चाहिए आपको, लाईट गई इसलिए. ओके, लीजिए आपका मिनिट्स. हो हो, विदर्भ. तर या प्रश्नाचं उत्तर येत आहे, बिनचूक विधान कोणतं आहे ते निवडायचं होतं. तर प्रांजल सनाप, त्यानंतर सुरेखा, सगळ्यांनी उत्तर दिलंय, सगळ्या मॅमनी, सगळ्या सरांनी उत्तर दिलंय. तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर सेकंड उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार राज्यपाल पद धारण करतात. त्यांची मर्जी आहे तोपर्यंत राज्यपालाची मजा आहे. ठीक आहे, आणि ही 44वी घटना दुरुस्ती आहे, 43वी नाही. ओके, 43व्या घटना दुरुस्तीने मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला, हे चुकीचं विधान आहे. त्यानंतर राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकन पद्धत जी आहे ती स्वीकारली, बरोबर आहे. राज्यपालाचं नियुक्त राज्यपालाची नेमणूक करताना उपराष्ट्रपतीचा सल्ला घेणे जे आहे ते सुद्धा जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजे आपण बिनचूक सिलेक्ट करायचं होतं, हे चुकीचं आहे. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकन पद्धत स्वीकारली, हे चुकीचं विधान आहे. सॉरी फॉर दिस. तर कोणती पद्धत स्वीकारली आपण राज्यपालासाठी, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, 43वी नसून 42वी आहे. ठीक आहे, 42वी कॅनडा. नो नीड टू टेक ऍडवाइस ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. अगदी बरोबर जयश्री पाटील मॅम. अच्छा, थँक्यू थँक्यू. ठीक आहे, 43वी घटना दुरुस्ती आहे 1977ची. न्यायिक न्यायालयीन पुनर्विलोकन आणि आदेश देण्याच्या बाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने अधिकार जे आहे ते पुनर्स्थापित केले. या 43व्या घटना दुरुस्तीनुसार काय काय आहे ते लक्षात घ्या. 77ची होती. देशाविधागत कारवायांच्या हाताळणीसाठी कायदे करण्याच्या विशेष अधिकारापासून संसदेला वंचित करण्यात आलं. म्हणजे हे दोन जे आहे ते 43व्या घटना दुरुस्तीनुसार झालं, आणि 42वी घटना दुरुस्ती जी आहे 76ची, त्यानुसार काय झालं, समाजवादी धर्मनिरपेक्ष अखंडता 3 शब्द टाकण्यात आले, आणि लोकसभा विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 करण्यात आला. त्यानंतर नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य हा भाग कलम 51 अ मध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्यानंतर हे सगळं जे आहे ते कारभार राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करावा हे बंधनकारक करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर हे सगळं लक्षात ठेवा. सीमा अकोटकर मॅम, ठीक आहे.
ओके अगदी बरोबर क्रांती पवार मॅम, मला थोडंसं आहे ना कमेंट मध्ये मी हे झाल्यामुळं माझं ते लक्षच राहिलं नाही, ठीक आहे, सॉरी फॉर दिस. ओके इंडियन ऍक्ट मधून घेतलेलं आहे 1935 च्या. ओके फ्रॉम कॅनडा राज्यपाल अपॉइंटमेंट कॅनडा. ओके मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यामुळे काही मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं, या आधारावर न्यायालय त्यांच्या अवैध घोषित करू शकतात. त्यानंतर पर्यावरण वगैरे जे आहे, जंगले प्राण्यांचं संरक्षण, हे सुद्धा याचमध्ये येतं 42व्या मध्ये. त्यानंतर घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एक वेळ सलग कालावधी 6 महिन्यावरून 1 वर्ष करण्यात आला, ठीक आहे. घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एक वेळचा सलग कालावधी 6 महिन्यावरून 1 वर्ष करण्यात आला होता, ठीक आहे, या 42व्या घटना दुरुस्तीनुसार. त्यानंतर 5 विषय समवर्ती सूचीमध्ये स्थानांतरित केले, उदाहरणार्थ शिक्षण, जंगले, जंगली प्राणी, पक्ष्यांचं संरक्षण, वजन मापे, न्यायाचं प्रशासन, सर्वोच्च उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयाची स्थापना आणि संरचना. ओके आणि हे सगळं जे आहे अखिल भारतीय न्याय सेवेच्या नियमितीसाठी तरतूद वगैरे सगळं आलं त्याच्यात. ओके राष्ट्रपती राजवटीबाबत प्रेसिडेंट रूल बद्दल चुकीचं नसलेलं विधान जे आहे तुम्हाला ओळखायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 356 ला डेथ लेटर असं म्हटलं होतं. कोणतं विधान जे आहे चुकीचं नाही आहे म्हणजे बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचंय. भूषण कापकर सर पण ओके या प्रश्नाचं उत्तर करा. जयश्री पाटील मॅमचं उत्तर आलंय, बघू यांचं उत्तर बरोबर आहे की चुकतंय. ओके सगळ्यांनी उत्तर जे आहे ते पटापट लाईक बटनावरती क्लिक करा. विदर्भातले कुठचे आहेत सर? अमरावती, ठीक आहे, अमरावती नागपूर, ठीक आहे. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 दिलंय फास्टेस्ट उत्तर, तर या ज्यांनी ज्यांनी दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा जी आहे ती राष्ट्रपती राजवट जी आहे ती लावण्यात आलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 356 ला डेथ लेटर असं म्हटलं होतं, म्हणजे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. आणि बघा प्रेसिडेंट रूल याबद्दल जर म्हणायचं झालं, प्रेसिडेंट रूल जे आहे राष्ट्रपती राजवट कोणत्या कोणत्या कलमांनी लावली जाते, 352 आहे कलम, 352, 356 आणि 360. आणि या 356 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डेथ लेटर असं म्हटलेलं होते, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जे आहे ते काय झालं नेमकं ते बघू. तर महाराष्ट्रामध्ये कुठं गेलं ते मी इथंच तर टाईप केलं होतं. प्रेसिडेंट रूल महाराष्ट्राच्या राष्ट्रपती राजवटी 3 वेळा लावण्यात आली होती. महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद पुरोगामी लोकशाही दल सरकार जे आहे ते बरखास्त करण्यात आलं होतं, ठीक आहे, 1980 मध्ये. आणि बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर त्यावेळी महाराष्ट्र 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन जे आहे ते लागू करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, म्हणजे 32 दिवसांसाठी. आणि या वेळेमध्ये त्यानंतर देवेंद्र फडणवीसाच्या नेतृत्वाखाली नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती तिसऱ्यांदा 2019 मध्ये. आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाने बहुमत सिद्ध न केल्यामुळे 12 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती, ठीक आहे. तर सगळ्यात कमी कार्यकाळाचे जे आहे मुख्यमंत्री कोण झाले होते असा जर प्रश्न आला तर ते उत्तर तुम्हाला माहित आहे. आणि किती तासासरी होते ते सुद्धा तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. 2014 मध्ये का होती तर त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणचं जे काही हे आहे ते तुम्हाला मी सांगावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी सांगून देतो, ठीक आहे. पहिल्यांदा पंजाबमध्ये, सगळ्यात जास्त मणिपूरमध्ये 10 वेळा, ठीक आहे. तर 2014 मध्ये काय झालं, विधानसभा निवडणुकीपूर्वी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं ते सरकार अल्पमतात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदीचा जो आहे तो राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपालाच्या शिफारशीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करण्यात आली व भारतामध्ये 126 वेळा राष्ट्रपती राजवटीचा वापर करण्यात आला. ईशान्येतील राज्य मणिपूरमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त 10 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तर छत्तीसगड, तेलंगणा या 2 राज्यांमध्ये अजूनही राष्ट्रपती राजवट जी आहे ते लावायची वेळ आलेली नाही आहे. सध्याच्या घटकेला केवळ जम्मू काश्मीर व महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुरू आहे. यामधलं महाराष्ट्र काढून टाका आणि जम्मू काश्मीर सुद्धा आता आपल्याला
काढावं लागेल, तिथं निवडणुका होईलच, ठीक आहे? ओके, खतरनाक कमेंट टाकता तुम्ही, चॅनल बंद करायची वेळ येऊ शकते अशा कमेंट टाकल्या तर. खालील विधाने विचार विधाने लक्षात घ्या. भारताचा महान्यायवाद्याची एजीआयची नेमणूक उपराष्ट्रपती करतात. घटनेनुसार तो भारताचा नागरिक असावा. त्याचा कार्यकाळ टेन्युअर भारताच्या राज्यघटनेत नमूद आहे. तर एजीआय बद्दल जे आहे ते विधान आहेत, चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे यापैकी कोणतं आहे ते, ठीक आहे? 79 आवर्स, ओके, 48 आवर्स, 79 आवर, ओके. सगळ्यांनी लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, सबस्क्राईब करा जे नवीन आहेत त्यांनी, ठीक आहे? 9:30 लेक्चर असतं. काल थोडासा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता, आमच्याकडे गारा सुद्धा पडल्या, पाऊस सुद्धा आला, त्यामुळे लाईटच नव्हती, ठीक आहे? तर सगळ्यांचं उत्तर येतं ऑप्शन नंबर 3. तर ज्यांनी ज्यांनी सिलेक्ट केलं आहे त्यांचं उद्दान जे आहे ते उत्तर बरोबर आहे, ठीक आहे? ऑप्शन नंबर 3 म्हणजेच अ आणि क जे विधान आहे ते चुकीचं आहे. एजीआयची नेमणूक उपराष्ट्रपती करतात, चुकीचं विधान आहे महान्यायवाद्यांची. ते घटनेनुसार तो भारताचा नागरिक असावा, सगळ्यांसाठीच अट आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. त्यांचा कार्यकाळ टेन्युअर भारतीय राज्यघटनेत नमूद आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. त्यांचा कार्यकाळ सुद्धा नमूद नाही, म्हणजे अ आणि क विधान जे आहे ते चुकीचं आहे. बघा, अनुच्छेद 76 और 88 भारत के महान्यायवादी के साथ संबंधित है. भारत के महान्यायवादी देश का सर्वोच्च कानून अधिकारी होता है. वह सभी कानून मामलों में सरकार की सहायता के लिए जिम्मेदार होता है, ठीक है? लक्ष्य ठेवा, कलम 76 और 88 महान्यायवादी संबंधी है. राष्ट्रपति महान्यायवादी को नियुक्त करता है. आणि इथं काय होतं, भारताच्या महान्यायवाद्याची नेमणूक उपराष्ट्रपती करतात, चुकीचं आहे, राष्ट्रपती करतात. त्यानंतर जो महाराष्ट्रपती महान्यायवादीची नियुक्त करतात, जो व्यक्ती किंवा जो व्यक्ती महान्यायवादी नियुक्त किया जाता है उसकी योग्यता सर्वोच्च न्यायालय के एक न्यायाधीश होने के लायक होनी चाहिए, हे लक्षात ठेवा. जो व्यक्ती महान्यायवादी म्हणून आपण नियुक्त करतोय त्याची योग्यता सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश होण्याची असायला पाहिजे. वह भारत का नागरिक होना चाहिए और 10 साल के लिए उच्च न्यायालय में वकील के रूप में कार्य करने का अनुभव उसे होना चाहिए. उच्च न्यायालयात सुद्धा त्याला हायकोर्ट मध्ये सुद्धा वकील असल्याचा अनुभव असायला पाहिजे. याची नियुक्ती किंवा पदावधी कसा असतो ते सांगा. नाही नाही, टाइम वगैरे चेंज नाही केला, फक्त आजचा दिवस आहे. संविधान महान्यायवादी को निश्चित अवधि पदावधी प्रदान नहीं करता है, इसलिए वह राष्ट्रपति की मर्जी के अनुसार कार्यरत राहता है, ठीक आहे? संविधानामध्ये असं काही नियुक्ती पदावधी बद्दल आहेच नाही, त्यानुसार राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार तो असतो त्याचा कार्यकाळ. उसे किसी भी समय राष्ट्रपति द्वारा हटाया जा सकता है. उसे हटाने के लिए संविधान में कोई भी प्रक्रिया का उल्लेख किया गया नहीं है, ठीक है? महान्यायवादी परिश्रामिक प्राप्त करता है जो राष्ट्रपति निर्धारित करता है. संविधान के महान्यायवादी का पारिश्रमिक निर्धारित नहीं किया गया है. पारिश्रमिक म्हणजेच काय, तर त्याचं वेतन वगैरे असेल. त्यानंतर महान्यायवादी बघा, पहिले न्याय महान्यायवादी 28 जानेवारी 1950 ते मार्च 1963 एमसी सेटलवाड, सबसे लंबा जो इनका कार्यकाळ रहा है एमसी सेटलवाड, ठीक आहे? तर यांचा कार्यकाळ बघा, सेटलवाड हे नाव तुम्हाला आठवलं असेल इतिहासात जर तुम्ही पोहोचले असाल तर, ठीक आहे? सेटलवाड समितीच होती जे जालियनवाला बाग जो हत्याकांड झालं ते मॅटर कधी झालं होतं, 13 एप्रिल 1919, ठीक आहे? तर आणि सध्याचे कोण आहेत महान्यायवादी, के वेणुगोपाल, 30 जून 2017 से अभी तक के वेणुगोपाल महान्यायवादी. ते मधातले लक्षात ठेवायची की गरज नाही, पहिले आणि शेवटचे लक्षात ठेवा, के वेणुगोपाल अँड एमसी सेटलवाल पहिले, ठीक आहे? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संयुक्त बैठकीची जॉईंट सिटिंगची तरतूद घटनादुरुस्ती विधेयकाबाबत करण्यात आलेली आहे. घटनादुरुस्ती विधेयक राज्य विधिमंडळात मांडता येते. घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते. वरीलपैकी चुकीचे विधाने निवडा, ठीक आहे? 13 एप्रिल 1919, ओके. कोट्टायन कांकटकोट वेणुगोपाल, बापरे, रोहित गंटुकडे सर यांनी उत्तर दिले, ओके. केकेचा लॉंग फॉर्म आहे, बापरे, कोट्टायन कांकटकोट वेणुगोपाल, ओके. के वेणुगोपाल सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. तर या प्रश्नाचं उत्तर करा, जॉईंट सिटिंग बद्दल आहे. याची तरतूद घटनादुरुस्ती विधेयकाबाबत करण्यात आलेली आहे. घटनादुरुस्ती विधेयक राज्य विधिमंडळात मांडता येतं. घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतं. चुकीचं विधान कोणतं आहे ते निवडायचं आहे. मेघराज चौधरी, शुभम भेंडेकर सर, बघू कोणाचं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 उत्तर येते, अगदी बरोबर आहे. चुकीचं विधान जे आहे ते आहे घटनादुरुस्ती संयुक्त बैठकीची जे तरतूद आहे
ती घटनादुरुस्ती विधेयकाबाबत करण्यात आलेली आहे। तर हे चुकीचं विधान आहे। आतापर्यंत दोन तीन वेळा जी आहे ती जॉईंट सिटिंग झाली, पण ती अशा मुद्द्यावर नव्हती, घटनादुरुस्ती विधेयकावर नव्हती। त्यानंतर ब विधान जे आहे, ठीक आहे, चुकीचं विधान, घटनादुरुस्ती विधेयक राज्य विधिमंडळात मांडता येतं, ठीक आहे, तर हे विधान सुद्धा जे आहे ते चुकीचं आहे। राज्य विधिमंडळात मांडतात का घटनादुरुस्ती विधेयक? तर नाही। त्यानंतर घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतं, हे विधान बरोबर आहे। अ आणि ब विधान जे आहे ते चुकीचं आहे। त्यानंतर बघा कितव्या घटनादुरुस्ती, हा हे प्रश्न झालेला आहे साहेब, 69वी घटनादुरुस्तीनुसार दिल्लीचं जे आहे ते नॅशनल टेरिटरी ऑफ दिल्ली असं नाव करण्यात आलं, ठीक आहे, राज्याचा दर्जा न दिला दिला नाही, पण नॅशनल टेरिटरी असं नाव जे आहे ते दिल्लीला देण्यात आलं, 69वी घटनादुरुस्ती। त्यानंतर हा प्रश्न सुद्धा झाला, ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला माहितच आहे। त्यानंतर हा प्रश्न सुद्धा झाला आणि आजचं लेक्चर जे आहे ते संपलंय असं मी तुम्हाला जाहीर करतो। बघा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। उद्या ठीक 9:30 आपला रेग्युलर टाईम, त्यावेळेमध्येच आपलं लेक्चर होईल, ठीक आहे। जर तुम्हाला थोडा त्रास झाला असेल आज तर त्याबद्दल माफी, आणि उद्यापासून आपलं लेक्चर आपल्या जो काही निर्धारित टाईम आहे 9:30 त्या टाईममध्येच होईल। आपल्या चॅनलचे 150K म्हणजेच 1.5 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहे। तुमचा एवढा मोठा सपोर्ट आणि तुमचे एवढे मोठे जे काही आहे तुमचे व्ह्यूज असतात, लाईक्स असतात, कमेंट्स असतात, त्या याच्यामुळं आपलं चॅनल एवढं बुस्टअप झालंय। असा सपोर्ट कायम ठेवा, ठीक आहे, ठीक आहे। उद्या कोणता सब्जेक्ट, उद्या आपण सब्जेक्ट अजून डिसाईड केलेला नाही, तुम्हाला लगेच ते कळेल 1-2 घंट्यामध्ये की उद्याचा सब्जेक्ट कोणता असेल, ठीक आहे। थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू, ठीक आहे। मी आज खूप लेट झालो, पुरुषोत्तम ठाकरे सर, काही हरकत नाही, तुम्ही पुन्हा सुद्धा बघू शकता, खूप क्वेश्चन गेले अगोदरचे। जयश्री मॅम, आपण त्यावर लवकरच जे आहे ते काम करू, तुम्हाला नवनवीन प्रश्न नवनवीन कन्सेप्ट सांगण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, ठीक आहे, काही हरकत नाही। मला आज लेट झाला, मेघराज चौधरी तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा, आज नाही का 9:30 आणखी, तर अजून डिसाइड व्हायचं आहे, 9:30 आज तर नाही आहे, माझं नाही आहे, पण कोणते दुसरे टीचर येऊ शकतात, आणि असा सपोर्ट कायम ठेवा। उद्या ठीक भेटू आपण 9:30, ठीक आहे। लाईक कमेंट आणि शेअर करायला बिलकुल हयगय करू नका, ओके, ते तर तुम्ही करताच तेवढा तुमच्यावर विश्वास आहे, ठीक आहे, हॅट्स ऑफ टू यू, ठीक आहे, थँक्यू।